वसंत मोरे, मनसेत वाजलेला नाराजीचा भोंगा, जो काही दिवस वाजला, चर्चा झाली, शिवतीर्थावरून बोलावणं आलं आणि नाराजी दूर झाली. वसंत मोरे मनसेच्या उत्तर सभेत आले. राज ठाकरेंनी भोंग्याचा मुद्दा ठासून मांडला, पण भोंग्यावरून नाराजीचा भोंगा वाजवणारे वसंत मोरे भोंग्याचा भ सुद्धा न काढता भाषण ठोकून जागेवर बसले. त्यामुळे मनसेतील नाराजी दूर झाली की चर्चा सुरू असतानाच आता मनसेच्या गोटातून भोंग्यावरून पुन्हा नाराजी उफाळून आल्याच्या बातम्या समोर येत आहेत. विशेषतः मनसेतील मुस्लिम कार्यकर्त्यांमध्ये भोंग्यावरील राज ठाकरेंच्या भूमिकेवरून नाराजी पाहायला मिळतीये. नेमकं काय घडलं, मनसेतले नवे वसंत मोरे कोण आहेत, पुढच्या 2 मिनिटात जाणून घेऊ. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नाराजीचा भोंगा वाजलाय तो आता मुंबई जवळच असलेल्या उल्हासनगरमधून. राज ठाकरे यांची सभा झाल्यानंतर पक्षाचा विभाग प्रमुख बादशाह शेख यांनी एक फेसबुक पोस्ट केली. फेसबुकवर विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती अशी पोस्ट त्यानं लिहिली आणि पक्षातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांत चर्चा निर्माण झाली. उल्हासनगरमधील मनसेमध्ये शहर संघटक मैनुद्दीन शेख, विभाग प्रमुख बादशाह शेख यांच्यासह असंख्य पदाधिकारी मनसेत सक्रिय आहेत. ठाण्यातील सभेपूर्वी मैनुद्दीन शेख यांनी शहरातील मनसेचे पदाधिकारी राज ठाकरे यांच्यासोबत असल्याची पोस्ट सोशल मीडियावरती लिहिली होती. दरम्यान मंगळवारी झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेनंतर विभाग प्रमुख बादशाह शेख यांनी फेसबुकवर विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती अशी पोस्ट लिहिली आणि खळबळ उडाली. बादशाह शेख यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे प्रतिक्रिया मिळू शकली नाही. पण शहर संघटक मैनुद्दीन शेख यांनी मात्र बादशाह शेख मनसेमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख, माजी शहराध्यक्ष संजय घुगे यांनी सुद्धा बादशाह शेख याच्या फेसबुकवरील पोस्टवर आश्चर्य व्यक्त केलंय. तसंच शहरातील मनसेमधील मुस्लिम समाजाचे पदाधिकारी राज ठाकरे यांच्यावर खुश असून कोणीही पक्ष सोडणार नाही अशी प्रतिक्रिया दिली. एकूणच मनसेमधील मुस्लिम समाजाचे पदाधिकारी वरवर शांत असले तरी कुठून तरी धूर निघतोय अशी प्रतिक्रिया पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. त्यामुळे आता पुण्यातील नाराजीचा भोंगा शांत झाल्यानंतर इतरांचं काय, हा प्रश्न अजूनही कायम आहे. कारण एकीकडे राज ठाकरे यांना आता ठाकरे सरकारशी भोंग्याच्या मुद्द्यावरनं संघर्ष करायचा आहे, कारण त्यांनी सरकारला 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तर दुसरीकडे पक्षातल्या नाराजांनी सुद्धा आव्हान उभं केलं आहे. तर राज ठाकरे काय भूमिका घेणार हे आता पाहावं लागेल. कारण राज ठाकरे यांना पाठिंबा देणारा मुस्लिम तरुणांचा वर्गही आहे, जो या भूमिकेमुळे दुखावला जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. त्यातच अशा प्रतिक्रिया समोर येत असल्यानं राज हा नाराजीचा भोंगा कसा थोपवतात हे पाहावं लागेल. या बातमीवर तुमची ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.